नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भूपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या शैक्षणिक व्हिडिओच्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण अभ्यास करत आहोत समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध झालेल्या माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिकेचा यामध्ये आपण इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या कार्यपुस्तिका सोडवत आहोत या कार्यपुस्तिकेचे सर्व व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर एंडस्क्रीनला मी त्या सर्व व्हिडिओंची लिंक दिलेली आहे जर इंग्रजी बरोबरच उपलब्ध झालेल्या करूया मैत्री गणिताशी आणि शिकू आनंदे या कार्यपुस्तिकाचे देखील व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या सर्व व्हिडिओची लिंक मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता या व्यतिरिक्त शाळेमधील विविध उपक्रम अध्ययन निष्पत्तीवर आधारित वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी हे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर त्या ठिकाणी जाऊन प्लेलिस्ट चेक करा त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये टॉपिक नंबर थर्टीन आणि फोर्टीन एकाच व्हिडिओमध्ये टॉपिक नंबर थर्टीन इन्स्ट्रक्शन्स या घटकासाठी लँग्वेज कॉम्पोनंट आहे ओरल लँग्वेज डेव्हलपमेंट स्किल फोकस्ड लिसनिंग स्पीकिंग मटेरियल रिक्वायर्ड पिक्चर कार्ड्स Pedagogical suggestions use different instructions according to situation in daily life, purpose or learning outcome 2.51b follows simple instructions such as shut the door, bring me the book, and such others. Here, we have taken one Activity number one: What instruction will you give? Take help of your teacher and learn to speak. राईट द करेक्ट नंबर इन फ्रंट ऑफ इच पिक्चर पुढील प्रसंगातून कोणत्या कोणत्या अचूक सूचना द्याल ते चौकटीतील सूचना वाचून ऐकून त्यांचा क्रमांक गोलात लिहा आपल्याला या ठिकाणी काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि या पिक्चर्सशी रिलेटेड त्याच्याशी संबंधित इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत मग आता आपल्याला चित्र त्या चित्राशी संबंधित असणारी इन्स्ट्रक्शन शोधून त्या इन्स्ट्रक्शन्सचा नंबर आपल्याला या ठिकाणी त्या चित्राच्या पुढे गोलामध्ये काय करायचं आहे द्यायचं आहे बघा आपलं पहिलं इन्स्ट्रक्शन आहे ओपन युअर बुक मग या सर्व पिक्चरमध्ये ही सूचना दर्शवणारं चित्र आहे हे आपण याला नंबर वन देणार आहोत सेकंड सेंटेन्स रिमूव्ह युअर शूज आउटसाइड नंबर टू यूज डस्टबिन नंबर थ्री क्लीन द क्लासरूम नंबर फोर क्लीन द बोर्ड नंबर फाईव्ह वेअर युअर मास्क नंबर सिक्स वॉश युअर हँड्स नंबर सेवन डोंट शाउट नंबर एट ड्रॉ अ सर्कल नंबर नाईन लुक ॲट द बोर्ड नंबर टेन बघा अशा पद्धतीनं आपण ही ॲक्टिव्हिटी यामध्ये कम्प्लीट केलेली आहे यामध्ये इन्स्ट्रक्शन आणि पिक्चर आचूक ओळखून आपण त्या इन्स्ट्रक्शन्सचा नंबर त्या चित्राच्या पुढे दिलेला आहे बघा यानंतर लगेच आपण पुढचा घटक टॉपिक नंबर फोर्टीन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हा अभ्यासणार आहोत या घटकासाठी लँग्वेज कॉम्पोनंट आहे कन्सेप्ट अबाउट प्रिंट वोकॅबलरी डेव्हलपमेंट स्किल फोकस्ड रीडिंग मटेरियल रिक्वायर्ड फ्रूट्स अँड व्हेजिटेबल चार्ट पिच्चर कार्ट्स, पेडॉलॉजिकल सजेशन इन रिच व्होकॅबलरी इन इंग्लिश थ्रू लिसनिंग रिडिंग पिक्चर्स पर्पज ऑर लर्निंग आउटकम टू पॉईंट फायव्ह वन एक्सप्रेसेस व्हर्बली हर ऑर हिज लाइक्स डिस लाइक्स अबाउट द कॅरेक्टर्स स्टोरी लाइन्स एटसेट्रा इन इंग्लिश और मदर टग या घटकावर आधारित आपल्याला बघा या ठिकाणी एकूण वन टू थ्री फोर ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत यातील नंबर वन ऍक्टिव्हिटी आहे बघा सेपरेट द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ड्रॉ लाइन्स अँड शो द करेक्ट प्लेस फॉर ईच वन चित्रातील फळे आणि भाज्या वेगळ्या करा त्यासाठी रेषांचा वापर करा या ठिकाणी बघा आपल्याला एकूण फळ आणि भाज्यांची चित्र दिलेली आहेत या ठिकाणी दोन्ही बाजूला दोन बास्केट दिलेले आहेत एक आहे फ्रूट बास्केट आणि एक आहे व्हेजिटेबल बास्केट आपल्याला या ठिकाणी पिक्चर आयडेंटिफाय करून त्या चित्राची रेशेनी जोडी या ठिकाणी फ्रूट बास्केटला फ्रूटची जोडी लावायची आहे तर व्हेजिटेबल बास्केटला व्हेजिटेबलच्या रेषेनी जोड्या लावायच्या आहेत हेच आपल्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मा आपण घेऊ शकतो आपल्या भाषा गणित पेटीमध्ये आपल्याला बरेचसे असे चित्र कार्ड उपलब्ध झालेले आहेत आपण विद्यार्थ्यांना ही चित्र कार्ड मिक्स द्यायचे आहेत आणि दोन टोपल्यांचा वापर करायचा आहे एक टोपलीमध्ये फ्रूट सांगायचे आहेत आणि एका टोपलीमध्ये व्हेजिटेबल्स सांगून विद्यार्थ्यांना त्या कार्डचं सॉर्टिंग करायला लावायचं आहे जमलंस तर आपण ही ऍक्टिव्हिटी प्रत्यक्ष माझ्या विद्यार्थ्यांच्या डेमोच्या माध्यमातून देखील शक्य झालं तर आपण नक्कीच त्याचा देखील व्हिडिओ अपलोड करूया मी नक्कीच अपलोड करेन बघा आता या ठिकाणी फ्रूट बास्केट पहिलं चित्र आहे ग्रेप्स फ्रूट फ्रूट बास्केट मधे जा रहा है सेकेंड है मैंगो फ्रूट बास्केट एप्पल फ्रूट बास्केट पाइन फ्रूट बास्केट ग्वा फ्रूट बास्केट ऑरेंज फ्रूट बास्केट क्या कैबेज वेजिटेबल बास्केट ड्रम स्टिक बास्केट पम्पकिन वेजिटेबल बास्केट स्पिनेच व्हेजिटेबल बास्केट कॅप्सिकम व्हेजिटेबल बास्केट ब्रिंजल व्हेजिटेबल बास्केट बॉटलगुअर्ड व्हेजिटेबल बास्केट ककुंबर व्हेजिटेबल बास्केट पोटॅटो व्हेजिटेबल बास्केट ऑनियन व्हेजिटेबल बास्केट कॉलीफ्लावर व्हेजिटेबल बास्केट अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांकडून ही ॲक्टिव्हिटी करून घ्यायची आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे देखील प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देखील आपण ही ऍक्टिव्हिटी सुंदररित्या घेऊ शकतो त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी आहे नंबर द चार्ट विथ युअर फ्रेंड्स गेस वॉट द कॅरेक्टर्स ऑन द लेफ्ट दे लाइक टू इट राईट राईट लाइक इन द बॉक्स कोणती फळे कोणत्या कार्टूनला अधिक आवडतात याबद्दल लाइक डिस शब्द वापरून लिहा या ठिकाणी बघा पहिलं कॅरेक्टर कार्टून कॅरेक्टर आहे मोटू मोटू लाइक्स टू इट समोसा म्हणून आपण या ठिकाणी समोशाच्या खाली लाईक लिहिणार आहोत आणि दुसऱ्या चित्रांच्या खाली डिसलाइक तदनंतर डोरेमोन डोरेमोन लाइक्स टू ईट डोरायकी डिसलाइक छोटा भीम छोटा भीम लाइक्स टू ईट लड्डू अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी कार्टूनला जो पदार्थ आवडतो त्याच्या खाली लाईक लिहायचं आहे आणि उर्वरित चित्रांच्या खाली डिसलाईक असं लिहून हा तक्ता पूर्ण करून घ्यायचा आहे त्यानंतरची ॲक्टिव्हिटी नंबर थ्री ड्रॉ गिवन व्हेजिटेबल्स अँड कलर इट या ठिकाणी आपल्याला ब्रिंजल कॅरट टोमॅटो पोटॅटो बीन्स आणि चिल्ली यांची चित्र ड्रॉ करायची आहेत आणि त्यांना रंग देखील द्यायचा आहे जसं की बघा आपण या ठिकाणी ब्रिंजलचं चित्र काढलेलं आहे याला आपण काय करायचं आहे कलर देऊन घ्यायचा आहे त्यानंतर गाजर कॅरट टोमॅटो पोटॅटो बीन्स चिली यांना रंग देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर पुढे ऍक्टिव्हिटी नंबर फोर राईट द न्यू वर्ड फॉर्म नवीन तयार होणारा शब्द लिहा एक उदाहरण करून दिले आहे या ठिकाणी बघा चित्र आहे मँगो या ठिकाणी मँगो लिहायचं आहे मँगोपासून तयार तयार होणारा नवीन शब्द मँगो ज्यूस या ठिकाणी त्याचं नाव खाली लिहिलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला उर्वरित या सर्व चित्रांची चित्राचं नाव व त्यापासून तयार होणाऱ्या नवीन पदार्थाचं नाव खाली लिहायचं आहे जस कि तैयार होना है ऑरेंज ज्यूस लेमन न्यू वर्ड लेमन ज्यूस पाइन न्यू वर्ड पाइन एप्पल जूस पानेपल। Apple, Apple Juice, Pomegranate, Pomegranate Juice. केन, शुगरकेन केन जूस टोमैटो टोमैटो जूस। नेक्स्ट पिक्चर, चिकू, चिकू जूस। अशा पद्धतीनं आपण हे दोन्ही टॉपिक व हो, त्यातील सर्व ऍक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत टॉपिक नंबर फिफ्टीन लाईक डिसलाईक